आपल्या देशाला लांबच लांब समुद्र किनारे लाभले आहेत. या सामुद्रिक संपत्तीवर उपजीविका करणाऱ्या आमच्या मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र आणि राज्य शासन कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी सागर परिक्रमा कार्यक्रम 2023 अंतर्गत 5व्या चरणाचा शुभारंभ वेळी दिली. उरण तालुक्यातील करंजा जेटी हा कार्यक्रम बुधवारी झाला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, केंद्रीय मंत्री महोदयांच्या पत्नी श्रीमती रुपाला, केंद्रीय मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अभिलाष लेखी, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉक्टर अतुल पाटणे, सहसचिव डॉक्टर जे बालाजी, पंकज कुमार, भारतीय तटरक्षक दलाचे DIG अनुराग कश्यप, मत्स्य व्यवसाय विभागाचे सह आयुक्त महेश देवरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम केंद्रीय मंत्री रुपाला यांनी मच्छीमार बांधवांनी माता भगिनींनी त्यांच्या केलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल सर्वांचे आभार मानून म्हटले की केंद्र शासन मच्छीमार बांधवांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. मच्छीमारांसाठी केंद्र शासनाने पंतप्रधान मत्स्य संपदा योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ सर्व मच्छीमार बांधवांनी जरूर घ्यावा. या सागर परिक्रमा कार्यक्रमाअंतर्गत मच्छीमार बांधव त्यांच्या सर्व संघटना यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या ज्या समस्या, जे प्रश्न, त्यांच्या मागण्या समोर येतील, त्या समस्यांची आणि शासनाच्या योजनांची व धोरणांची योग्य ती सांगड घालण्यात येईल. त्यात ज्या काही सुधारणा आवश्यक आहेत त्या निश्चितच केल्या जातील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री रुपाला यांनी यावेळी दिले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी मच्छीमारांवरील जाचक नियम आणि अटी शिथिल करावीत आणि राज्याच्या क्षेत्रात होणाऱ्या परप्रांतीय मासेमारीवर अंकुश ठेवावा अशी सूचना केली. तर महेश बालदी यांनी राज्य सरकारने पारंपरिक आणि आधुनिक मासेमारी तंत्रज्ञान यातील दरी दूर करण्याचे प्रयत्न करून मच्छीमारांना प्रगत तंत्र वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. सागर परिक्रमा या 5वें चरण में महाराष्ट्र राज्य में मुंबई से शुरू करके वहाँ पहली यात्रा को मुंबई में विराम दिया था, तो मैं मुंबई से निकला गेटवे ऑफ इंडिया से और यहाँ करंजा करंजा पुराना और बहुत ही अच्छा मछुआरों का केंद्र है और यहाँ की कोऑपरेटिव बहुत ही मजबूत हैं और क्रियाशील भी हैं. उन सभी लोगों ने मिलकर बहुत ही ऊष्मापूर्ण तरीके से हमारा स्वागत किया. यहाँ के मछुआरे समाज के नेताओं ने अपनी बातें हमारे सामने रखी हैं. यहाँ के विधायक, यहाँ के सांसद, सभी लोग भी बढ़ चढ़ कर इस कार्यक्रम में हिस्सा लिया. यहाँ के पालक मंत्री सावंत जी भी पहुँचे थे. कुल मिला के राज्य सरकार और भारत सरकार का एक मछुआरे समाज के प्रति जो संवेदना का भाव है उसको प्रकट करते हुए इस कार्यक्रम में भारत सरकार की बातें हुई, राज्य सरकार की बातें हुई और फिशरमैनों ने अपनी बातें भी रखी. इस प्रकार से एक सामंजस्यपूर्ण टू वे में सिर्फ भाषण ही नहीं मगर सुनने का भी यहाँ प्रयास किया. रायगढ़ जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून रुपाला साहेबांचं या रायगड जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि रायगड जिल्ह्याच्या मच्छीमारांशी सर्वात प्रथम आपण संवाद साधून नवीन एका अध्यायाला सुरुवात केली त्याबद्दल आपलं कौतुक देखील करतो आणि मनापासून अभिनंदन देखील करतो. रुपाला साहेब मी असेल, महेशजी असतील, या कोस्टलचे सगळेच आमदार असतील कोकणातले, हे सगळे आमदार काम करत असताना आमच्या मच्छीमारांना न्याय मिळावा यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करत असतो. अनेक वेळा मी देखील माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये दिल्लीला आलो, आमच्या मच्छीमारांचे प्रश्न संपावेत यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला. पण केंद्रातला मंत्री, केंद्रीय मंत्री मच्छीमारांमध्ये येतो आणि त्यांचे प्रश्न सोडवतो, महेशजी हे पहिलं उदाहरण असेल
असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून मगाशी पाटणे साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे, कुठच्या जेटीवरचं रजिस्ट्रेशन असेल त्यानं महाराष्ट्रातल्या कुठच्याही जेटीवर जाऊन माल लोड करावा का अनलोड करावा इथपर्यंत ठीक आहे, पण पाटणे साहेब मलपीची बोट करंजा देणार नाही ही मात्र दक्षता आपण घेतली पाहिजे. आपण ह्या सगळ्या बोटी गेटवे ऑफ इंडियाची बोट करंजाला आली तर चालेल, मिरकरवाड्यातली बोट करंजाला आली तर चालेल, करंजातली मिरकडवाल्याला गेली तर चालेल, पण आपल्या बोटींवर कारवाई होऊन मलपीतली बोटी जर इथं आली तर ते मात्र माझ्या मच्छीमारांना पसंत पडणार नाही, ही देखील नोंद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. आणि पारंपरिक आणि अपारंपरिक हा वाद जो आहे हा कायमस्वरूपी आपण सोडवला पाहिजे. मग अधिकारी असतील, सोसायटींचे प्रमुख असतील, आमदार असतील, खासदार असतील, आमच्यासारखे मंत्री असतील, या सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि पुढाकार घेऊन जर काही पारंपरिक मच्छीमारांचे गैरसमज असतील तर ते दूर केले पाहिजेत, अपारंपरिक मच्छीमारांचे गैरसमज असतील ते देखील दूर केले पाहिजेत. काही सारी समस्या या हमारे साथी MLA महेश बालदी ने बताई, मैं भी आपको ये कहना चाहता हूँ. बड़े मछुआरों, बड़े उद्योगपति जो मछली पकड़ने के लिए बड़ी बड़ी सुविधा प्राप्त कर देते उनके ऊपर खास कर केंद्र सरकार और राज्य सरकार ध्यान देती है. ये छोटे मछुआरे, ये मछुआरे मछली पकड़कर अपना गुजारा करते उसके ऊपर खासकर ध्यान देने की आवश्यकता है. मान्य पाटणे साहेब तुम्हाला मी खास करून सांगेल, अनेक समस्या असतात, गरीब माणसं आहेत, गरीब माणसाकडे खरं तर सरकारने ध्यान देण्याची गरज आहे. राज्यामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून डिझेल कोटा असेल किंवा अन्य बाबतीमध्ये असेल तर आपण त्यामध्ये तात्काळ कारवाई करायला पाहिजे. शेवट ज्या ज्या समस्या असतात त्या गरीब लोकांच्या समस्या या सोडवण्याचं काम आपण करा. हा सगळा उरणच्या परिसरामध्ये जेवढे कोळी बांधव आहे, जेवढे मच्छी पकडतात, त्या अनेक समस्याला गेली अनेक वर्ष खरं तर सामोरे जातात. या सगळ्या माझ्या गरीब माणसाकडं जमिनी राहिलेल्या नाही, सडकोणी सगळ्या जमिनी त्यांच्या घेतलेल्या आहेत. उद्योग हा साधन मछली पकडणं, मासे पकडणं हा राहिलेला आहे. आणि म्हणून यांना न्याय देण्याची भूमिका आपण खास करून केंद्र नाही तर राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली पाहिजे, एवढंच या निमित्तानं सांगतो. पुनश्च एकदा मान्य रुपालाजी यांचं स्वागत करतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज इस करंजा गाव में विश्व गौरव सन्मान्य मोदी जी के कैबिनेट मंत्री, मोदी जी के कैबिनेट में बैठने वाले मंत्री सन्मान्य पुरुषोत्तम जी रूपाला जी को सम्मान से स्वागत करता हूँ. और इस कार्यक्रम के लिए स्वतंत्र भारत में पहला फिशरीज मंत्री है जो इस गांव में आया. सर, इनकी 10-10 पीढ़ियाँ गुजर गई लेकिन कोई फिशरीज मंत्री केंद्र से आज दिन तक इस गांव में आया नहीं. आप पहले हैं, इसके लिए आपका यहाँ का विधायक और सभी की ओर से मैं आपका स्वागत करता हूँ. पाटणे साहब, अनेक दिवसाचा संघर्ष है आणि जो प्रदीप नाकवा बोलत होता ते त्रिवार सत्य है. एक पारंपरिक आणि अपारंपरिक हा जो संघर्ष आहे हा कधीतरी संपला, साहेब संपला पाहिजे. सर, विश्वगौरव नरेंद्र मोदी जर देशाला 21व्या शतकाकडे नेणार असतील आणि तुम्ही जर आमच्या मच्छीमाराला मागे ढकलणार असाल तर हे कसं शक्य आहे? मी विधानसभेमध्ये भांडणारा एकटा आहे जो सांगतो की 21व्या शतकामध्ये जे तंत्रज्ञान आलंय ते आपण विकसित केलं पाहिजे, त्याच्याकरता या मच्छीमाराला साथ दिली पाहिजे. पण तिकडे रडगाणं वेगळंच असतं. गरिबाकरता रडणं राजकारण्यांकरता फार सोपं असतं आणि ते मी बघितलंय विधानभवनामध्ये की पारंपरिक मच्छीमार बुडेल. अरे मग वल्ल घेऊन फिरणं का जातो इंजिन लावून, हा माझा प्रश्न आहे. 21व्या शतकामध्ये जी टेक्नॉलॉजी आहे ती वापरली पाहिजे. कुठलाही मासा साहेब तुम्ही जर पकडला नाही तर तो व्हायोलिन वाजून किनाऱ्यावर बसलो तर मासा येणार आहे ही अपेक्षा खुली आहे. ज्याला पकडतो पावसा पाण्यात वाऱ्यात माझा मच्छीमार जर समुद्रात जातो हिमतीने जातो तर त्याला साथ द्या. साहेब, लाखो रुपये तुम्ही दंड लावता, हा कुठला? मी आस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकटांना माझा मच्छीमार सामोरा जातो.
वारा वादळ पाऊस याला नाही घाबरत साहेब आम्ही, येऊन द्या, किती निसर्ग येऊन द्या, तथ्य येऊन द्या, आला मच्छी पकडू, नाही आली तर पुढच्या वेळेला वाट बघू. पण जे सुलतानी दंड आहे, म्हणजे सामंतसाहेब तुम्हाला मी सांगतो, मंत्री आहात तुम्ही, मी विनंती करून सांगतो, मी तक्रार मांडत नाही, पण जर एखाद्या बोटीला कुठल्या कायद्यात यांनी बंद केलं ना तर त्याचा डिझेल कोटा बंद करतात. म्हणजे एखादा सिग्नल तुम्ही सोडला तर तुम्हाला पेट्रोल पंपावर डिझेल देणार नाहीत, आणि त्याच्याकरता प्रत्येक बोटीला 7-7, 10-10 लाख रुपये वर्षाला खर्च येतो. कसा मच्छीमार वर येलो? गोष्टी फक्त एअर कंडिशन रूममध्ये मच्छीमाराकरता चांगल्या करायच्या, पण वास्तवामध्ये काय आहे त्याचं वास्तव कोण बघणार आहे का? यांना आता 150 कोटी रुपयाचं ह्या इकडे बंदर आलं आहे. मी निश्चित देवेंद्रजींचं मुख्यमंत्री असताना त्यांनी 75 कोटी रुपये दिले, गडकरी साहेबांनी सागरमालामध्ये 75 कोटी रुपये दिलं, बंदर पूर्णत्वाला आलं आहे. सामंतसाहेब आपल्या या सरकारने 40 कोटी रुपये दिलेत, त्याच्याकरता असलेली शेड वगैरे सर्व तयार होईल, आणि येत्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा आता मच्छीमारी सीझन चालू होईल तिथपर्यंत चालू करू. त्याच्याकरता पाटणेसाहेब 100% तुमचं अभिनंदन करी की त्या बंदर लवकर व्हावं याच्याकरता सतत प्रयत्नशील असलेले तुम्ही एक सचिव आहात, तुम्ही त्याच्याकरता पॉझिटिव्ह बघताय.